नमस्कार, मी अजय परसुले। अत्यंत एका विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतोय। अत्यंत महत्वाची बातमी घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे। प्रत्येक मराठी माणसासाठी, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट अशी घडलेली आहे की आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदे फडणवीस सरकारनं आज शाहीर साबळेंनी गायलेलं जे खणखणीत गाणं, ज्या गाण्यामुळे आपल्याला अगदी लहानपणापासून एक स्फूर्ती मिळत आलेली आहे, असं जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं, हे आता महाराष्ट्र सरकारचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं आणि एका विशेष कारणासाठी, एका विशेष ह्याच्यासाठी म्हणून हे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। आणि 19 फेब्रुवारीपासून, येत्या महिन्यातल्या 19 फेब्रुवारीपासून हे याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे। अत्यंत ही महत्वाची बातमी, अत्यंत एक आपण असं म्हणूया की स्फूर्ती देणारी बातमी, आनंदाची बातमी आहे। आणि ही आनंदाची बातमी आपण शाहीर साबळेंच्याच घरच्यांबरोबर जर शेअर केली तर ती किती आनंददायी असेल, कारण की आत्ता माझ्यासोबत बोलायला शाहीर साबळेंचा नातू, एक उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि कलावंत केदार शिंदे माझ्यासोबत आहे। केदार, तुझं पहिल्यांदा एक तर स्वागत आहे, कारण एक अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे आणि एक अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी सुद्धा, तुमच्या घरच्यांसाठी सुद्धा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी। आणि शाहीर साबळे असतील, राजा बडे असतील किंवा श्रीनिवास खळे असतील, यांच्या गाण्यांवरती अगदी प्रेम करणाऱ्या सगळ्या रसिकांसाठी ही अत्यंत उत्तम बातमी आहे। तुझी मात्र पहिली प्रतिक्रिया काय? मला जे एक तर खूप आनंद होतोय की शाहीर साबळ्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। शिंदे सरकारां म्हणजे शिंदे आणि फडणवीस सरकारांचे मी मनापासून आभार मानतो। मी सांस्कृतिक मंत्री सुधीरजी यांचे मनापासून आभार मानतो। काय आहे की ना, हे खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं, पण आपण जर दरच्या भानगडीत न पडता जे आता समोर येत आहे त्याचा स्वीकार आनंदाने आणि उत्साहाने करायला पाहिजे। आणि तो उत्साह यासाठी माझा द्विगुणित होतो की बरोबर 100वं वर्ष आहे, जन्मशताब्दी वर्ष आहे। या वर्षामध्ये हे राज्यगीत होणं, या वर्षामध्ये महाराष्ट्र शाहीर हा जो सिनेमा मी शाहीर साबळ्यांवर बायोपिक करतोय तोही 28 एप्रिलला प्रदर्शित होईल, त्यामुळे लोकांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत नक्की शाहीर साबळे कसे होते, काय होते आणि काय केलं त्यांनी ही गोष्ट लोकांसमोर मांडण्यात येईल। त्याबरोबरीने मला राजा बढे किंवा श्रीनिवास खळे यांचेही मनापासून आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांनी ती दूरदृष्टी दाखवली आणि शाहीर साबळेंना एक अजरामर गीत दिलं। हे जर अजरामर गीत शाहीर साबळेंना मिळालं नसतं तर मला माहित नाही की शाहीर साबळे कुठल्या गाण्यामुळे प्रसिद्ध झाले असते, पण मला आनंद आणि अभिमान आहे की शाहीर साबळे हे जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या जयगीताने पूर्ण दुनियेत नाही सगळीकडेच प्रसिद्ध आहेत, त्यामुळे खूपच आनंद वाटतो। नक्कीच आनंद वाटतो। आणि जसं तू म्हणालास की त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्येच हे सगळं घडतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र घडून आल्यात। तू सुद्धा त्यांच्यावरती सिनेमा करतोयस, तो सिनेमा सगळ्यांना बघण्याची उत्सुकता आहे, कारण की ह्याच्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या पुढची पिढी म्हणजेच तुझी मुलगी सुद्धा ह्याच्यात काम करते, हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या आनंदाच्या गोष्टी एकत्र घडतायत। मात्र आज प्रत्येकाला एक प्रश्न पडू शकतो जो आधी सुद्धा पडलेला असेल, सगळ्यांना जय जय महाराष्ट्र गीत हे अगदी तोंडपाठ आहे, मात्र मला आज तुझ्याकडनं ही गोष्ट ऐकायची, कारण ही हा एक आनंदाचा दिवस असल्या कारणाने लोकांनाही हे समजू दे की मुळात या जय जय महाराष्ट्र गाण्याची उत्पत्ती कुठे झाली, याची सुरुवात कुठे झाली, याच्या काही आठवणी तुझ्याकडे आहेत का? आठवणीपेक्षा आता मी जो एक सिनेमासाठी रिसर्च केला होता या सिनेमामध्ये पण तो सीन आहे, पण तो सीन सांगण्यापेक्षा मी एक्झॅक्टली ती गोष्ट काय घडली आहे ती इथे सांगू इच्छितो। 1 मे 1960 म्हणजे यशवंतराव चव्हाण मंगल कलश घेऊन येणार होते, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी झाली होती, मुंबईसह महाराष्ट्र पूर्ण आपल्याला मिळाला होता। आणि मग कुठे ना कुठेतरी ऑल इंडिया रेडिओला या असं वाटत होतं की एक महाराष्ट्र गीत रेकॉर्ड व्हावं, त्यावेळेस राजा बडेंनी ही दोन गीतं लिहिली होती, एक जय जय महाराष्ट्र माझा आणि दुसरं महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान, अशी दोन गाणी राजा बडेंनी लिहिली, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केली। आता याला आवाज कोणाचा द्यायचा हा एक विचार होताच। त्यावेळेस जेव्हा बाबांचा कलाकार स्टुडिओ म्हणजे लालबागच्या नाक्यावर बरोबर भारत माता सिनेमाच्या समोर एक कलाकार स्टुडिओ म्हणून बाबांचं एक ठिकाण होतं, जिथे राजा मयेकर आणि शाहीर साबळे यांचा एक स्टुडिओ होता
जो फोटोग्राफीचा स्टुडिओ असतो ना त्या पद्धतीचा, तिथे ही मीटिंग झाली. राजाबाडे आणि श्रीनिवास खळे आले होते आणि शाहिरांना त्यांनी सांगितलं होतं की हा हे गीत दोन्ही गीत तुम्ही गायला पाहिजे. बाबांनी खरं तर त्यावेळेस सांगितलं होतं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ इतकी जोरदार झाली होती आणि त्याच्यामध्ये महत्वाचा सहभाग हा शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठेंचा होता आणि बाबांची मनापासून इच्छा होती की महाराष्ट्र गीत हे शाहीर अमर शेखांच्या आवाजात असायला पाहिजे. पण काही राजकीय परिस्थिती ज्या पद्धतीची असेल किंवा काही लोकांची वेगवेगळी मतांतर असतील, त्यावेळेस सगळ्यांचं मत पडलं होतं की ते गाणं शाहीर साबळेच्याच आवाजात व्हायला पाहिजे. त्यावेळेस बाबा म्हणजे शाहीर साबळे म्हणाले श्रीनिवास खळेंना की माझे खूप रेकॉर्डिंग चालू आहे, माझे खूप प्रयोग सुरू आहेत. त्यावेळेस बाबा मुक्तनाट्याचे प्रयोग करायचे, यमराजच्या देखरात जोरात नाटक सुरू होती आणि त्यांना अजिबातच वेळ नव्हता. पर पूर्वीसारखं रेकॉर्डिंगची तंत्रज्ञान नव्हतं की जाऊन बाबा रेकॉर्ड करून आलो आणि बाहेर आलो आणि नंतर घरात बसताय. त्यावेळेस अख्खा सगळा समुदाय जो वादकांचा असायचा तो एकत्र ते सगळं सादर व्हायचं, म्हणजे गायक गायचा, वादक वाजवायचे, तिथेच सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि त्याच्यासाठी 15-15 दिवस तालीम व्हायची एकेका गाण्याची. तर या तालमीसाठीही शाहीर साबळ्यांना वेळ नव्हता. पण खळे काकांचं मोठेपण बघा की खळे काकांनी त्या कलाकार स्टुडिओमध्ये दररोज म्हणजे 15 दिवस खळे काका येऊन शाहिरांची तिथे तालीम घेत होते कारण बाबांना अजिबात वेळ नव्हता. आणि 1 मेच्या अगोदर हे गाणं रेकॉर्ड झालं आणि 1 मे 1960 साली ते पहिल्यांदा रेडिओवर सादर करण्यात आलं. सो हा इतिहास खूप महत्वाचा आहे आणि मला आनंद वाटतो की यातला जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स माझ्या सिनेमामध्ये असल्यामुळे ते सगळं चित्र पुन्हा एकदा लोकांना अनुभवायला मिळणार आहे. नक्कीच अनुभवायला मिळणार आहे. पण मला या गाण्याबद्दल विचारायचं आहे कारण की तू सुद्धा एक उत्तम गाण्याचा जाणकार आहेस, संगीताचा जाणकार आहेस, तू उत्तम गातोस. जेव्हा हे गाणं आपण प्रत्येक जण ऐकतो म्हणजे कोणी ऐकलं तरी ती स्फूर्ती येते. जरी एखाद्याला गाता येत नसेल, एखाद्याला संगीताची जाण नसेल, तरी सुद्धा हे गाणं एक स्फूर्ती देणारं गाणं असतं. तुला हे गाण्याबद्दलची वैशिष्ट्य काय वाटतं? कारण की तू खूप नशीबवान आहेस, तू नशीबवान आहेस की तू बाबांना हे गाणं गाताना किंवा इतर अनेक गाणी गाताना याची देही याची डोळा पाहिलेला आहेस. तुला या गाण्याचं वैशिष्ट्य काय वाटतं, वेगळे पण काय वाटतं? मला काय वाटतं माहिती नाही, एकतर मी बाबांना ना पाठमोर गाताना बघितलेलं आहे, म्हणजे मी नेहमीच कोरसला उभा राहिलो, बाबा समोर गायचे आणि समोर जे लोक असायचे जेव्हा महाराष्ट्र गीताची पहिली धून वाजवायची त्यावेळेसच लोकांचा जो एक जनसमुदाय उत्साह आणि टाळ्या वाजवायच्या आणि शिट्ट्या वाजवायच्या ना, ते जे होतं त्याच्यानंतर जे बाबा मला पाठबोर दिसायचे ना ते अत्यंत कडवे महाराष्ट्र प्रेमी दिसायचे. म्हणजे दिल्लीचे ही तखतरा की तो महाराष्ट्र माझा ही ओळ गाताना मी जेव्हा जेव्हा बाबांना बघितलंय तेव्हा तेव्हा सरसरून अंगावर काटा उभा राहिला. आणि मला स्वतःला काय वाटतं माहितीये ना की शाहीर जरी असले ना तरी बाबा परफॉर्मर होते, त्यामुळे ना शब्दांचा जो एक महत्वाचा सहभाग आहे या अख्ख्या गाण्यामध्ये. राजाबाडेंनी फार अप्रतिम शब्द लिहिलेले आहेत आणि ते शब्द शब्दोच्चार आणि त्यांचं जे वजन आहे जे ज्या पद्धतीने बाबा सादर करायचे महाराष्ट्र गीत त्यांच्याशिवाय कुणाच्याही आवाजामध्ये मला तरी पर्सनली आवडलं नाही. पण आता मला स्वतःला काय वाटतं माहितीये ना की असंख्य लोकांनी हे महाराष्ट्र गीत गायला हवं कारण बाबा तर निघून गेले, बाबा नाहीये, पण बाबा नसतानाही त्यांची जी एक महत्वाची जो आपल्याकडे अनमोल ठेवा आहे तो या पिढीकडून त्या पिढीकडे जाताना तो असंख्य लोकांच्या माध्यमातून गेला पाहिजे. म्हणजे आता साधी गोष्ट आहे की माझ्या महाराष्ट्र गीत माझ्याही सिनेमामध्ये आहे आणि जे अजय अतुलच्या म्युझिक डायरेक्शन मध्ये असणार आहे आणि त्याला अजय गाणार आहे, तर ते गाणं ऐकतानाही लोकांना वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळेल किंवा महाराष्ट्र गीत आताही ऐकताना लोकांना वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळेल. सो महाराष्ट्र गीत हे आपल्याला नेहमीच स्मरण देणार आहे आणि ते कितीही वेळा लागलं आणि कितीही वेळा वेगवेगळ्या आवाजात आलं तरी आपल्याला आपलं चैतन्य आपलं तसंच जागृत झालं पाहिजे असं मनापासून वाटतं. नक्कीच वाटतं. पण असं वाटतं का कारण हे गाणं एक गाणं हे स्फूर्ती स्थान आहे लोकांचं, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा बॅकग्राऊंड आहे या सगळ्या गोष्टींना, किंवा त्या काळामध्ये हे गाणं येणं किंवा त्या काळामध्ये हे गाणं असणं ही सुद्धा त्या चळवळीची किंवा त्या चळवळीच्या नंतरच्या स्थित्यंतराची एक महत्वाची गोष्ट होती असं कधी तुला विचार करताना तुझ्या या सिनेमाच्या रिसर्च करता दरम्यान जाणवलं की हे त्या चळवळीतल्या लोकांना असेल किंवा याच्यापुढे जे कोणी चळवळ करत असतील त्यांना हे स्फूर्ती देणारं गाणं असेल की महाराष्ट्र माझा असा आहे म्हणून? मला स्वतःला असं वाटतं अजय ही स्फूर्ती आपल्याला रोज लागणार आहे. महाराष्ट्राची परिस्थिती बदललेली नाहीये, आजही आपल्याला मनामध्ये
महाराष्ट्राबद्दलचं प्रेम आपल्याला अति मनामध्ये ते व्यवस्थित जागृत ठेवायला पाहिजे. आपल्याला आपल्याला जाणीव करून द्यायला पाहिजे की दिल्लीचं तख्तकोडी काय राखलं होतं, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी राखलं होतं. आपण सहजासहजी काही गोष्टी विसरतोय. त्यातल्या ज्या ओळी आहेत, शिवशंभू राजा, हे जे ह्या ज्या तुम्हाला प्राऊड फील करणाऱ्या ओळी आहेत, या ओळी आजही त्याच पद्धतीने आपल्याला लोकांना त्या गरजेच्या आहेत. आपल्याला रियालिटी चेक निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र गीताचं एक महत्वाचं साधन आहे. सो महाराष्ट्र गीत, माझं स्वतःचं मत आहे की ज्या पद्धतीने आपण देवाची आरती ऐकतो ना, त्या पद्धतीने महाराष्ट्र गीत रोज घरी एकदा वाजवायला पाहिजे, तरच आपल्यातला मराठी माणूस हा जागा आहे. नक्कीच. मला याच्यानंतर तुझ्या एका तुझ्याच कलाकाराबद्दल किंवा तुमच्यामधल्या एका कलाकाराबद्दल असं म्हणायचं आहे की तुम्ही बाबांच्या तालमीत घडलेले कलाकार आहात, तुम्ही महाराष्ट्राची लोकधारामधनं घडलेले कलाकार आहात. मग तू असशील, भरत असेल, अंकुश असेल, असे अनेक कलाकार आहेत की ते तुम्ही पुढे जाऊन इतकं मोठं यश निर्माण केलं किंवा तुम्ही इतकं मोठं यश बघितलं, पण बाबांची ही शिकवण, बाबांचं हे गाणं, तुमच्या नसानसात आलेलं ते संगीत, ती कला, आज त्याचं कुठेतरी म्हणजे, आणि आता तू सिनेमा करतोयस, असं वाटतं का रे कधी की एक आता वर्तुळ पूर्ण होतं, एक मस्तपैकी एक छान वर्तुळ पूर्ण होतंय की तुमचे ते दिवस, तुम्ही ते सगळं शिकला होतात, त्याच्यानंतर आता हे सगळं, या सगळ्या गोष्टी, आणि आता महाराष्ट्राचे शाहीर हा सिनेमा येतोय आणि बाबांचं गाणं राज्यगीत म्हणून येत आहे, एक वर्तुळ पूर्ण होतं. आज भावना काय येतात मनामध्ये? मला मनापासून काय वाटतं माहिती ना, एक सोल असतो ना, आत्मा असतो ना, तो आत्मा नेहमी जागृत असतो. बाबांना ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या त्या गोष्टी वेळोवेळी स्वामींच्या कृपेने किंवा परमेश्वराच्या कृपेने पूर्ण झाल्या. मला स्वतःला असं वाटतं की ही ही गोष्ट लोक बाबांना हवी असेल की महाराष्ट्र गीत हे राज्यगीत व्हावं, ही बाबांची इच्छा होती, ती इच्छा त्यांच्याबरोबर जन्मशताब्दी वर्षामध्ये पूर्ण व्हावी ही खरंच बाबांची इच्छा असेल. किंवा माझं स्वतःचं मत आहे, मी सिनेमा करताना मी कधी त्याचा फायदा तोट्याचा विचार करून सिनेमा करत नाही. मला मनापासून वाटतं 2015 जेव्हा शाहीर गेले त्याच्यानंतर 2023 पर्यंत मला मला नाही जाणवलं की कोणी शाहीरांची आठवणही काढतं फार. मला स्वतःला असं वाटतं शाहीर असे जन्माला येत नाही, शाहीर होणं अत्यंत कठीण आहे. केदार शिंदे असे लाखभर जन्माला येतील, त्यांचा काही उपयोग नाहीये, पण शाहीर साबळे अशी जी आपली अण्णाभाऊ साठे आहे किंवा शाहीर अमरशेख आहेत, हे दैवी लोक आहेत की शतकातून एकदाच जन्माला येतात. ती जर पुढच्या पिढीला कळली नाहीत गोष्टी, काय करावं लागतं एखाद्या माणसाला या पद्धतीचं काम करण्यासाठी. आज लोकांना तू ही मुलाखत घेतोयस, पण ती मुलाखत 1960 लिहून ठेवलेली होती, कारण 1960 जय जय महाराष्ट्र माझा पहिल्यांदा रेकॉर्ड झालं. आज आपण 2023 त्याच्याबद्दल बोलतोय. हे जे आहे ना, हे शाहीर साबळेंचं, श्रीनिवास खळेंचं आणि राजा भडेंचं देणं आहे. ते देणं आपण कुठे ना कुठेतरी लागतो पुढच्या पिढीसाठी. त्यामुळे पुढच्या पिढीला अशी लोक कळायलाच हवी आणि अशा लोकांकडे, लोकांच्या काही गोष्टी बघून आपल्याला वाटायला पाहिजे की आपल्याला पण कलावंत या पद्धतीचं व्हायचं. नक्कीच. तू एक चांगला मुद्दा शेवटी जाताना म्हणालास की हे देणं लागतो आपण, किंवा या सगळ्यांची महती असेल, या सगळ्यांचे विचार असतील, हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत किंवा लोकांपर्यंत गेले पाहिजेत. आज एक खूप चांगला दिवस आहे आणि या चांगल्या नोटवरती केदार मी तुला असं सोडणं बरोबर नाही, किमान 2 तरी तू म्हणाव्यास असं मला असं वाटतं, कारण की तुझा गाता गळा मी बघितलेला आहे, त्याच्यामुळे मी तो ऐकलेला सुद्धा आहे. तेव्हा आज तू 2 का होईना, पण शेवटी जाता जाता तू जय जय महाराष्ट्राचं म्हणावयास असं मला वाटतं. अरे माझं एक तर काय की एक तर मी काय गायक नाही, पण एक आहे की तुझ्यासाठी काय, मी महाराष्ट्रासाठी ही गोष्ट नक्कीच करीन आणि 2 त्याच्यातल्या म्हणी, भीती न आभा तुझी मुळीही कडकडणाऱ्या नभा, अस्मानी वा सुलतानीला जवाब देती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा, दरी दरी तुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. वा वा केदार, दरी दरी तुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा, आणि असाच आमचा महाराष्ट्र आहे. आणि आज त्या महाराष्ट्राची महती सांगणारं, त्या महाराष्ट्राला पुढे नेणारं असं हे जे गाणं होतं जय जय महाराष्ट्र माझा, याला ह्याला राज्यगीत म्हणून आता आपण अंगीकारलेलं आहे महाराष्ट्र सरकारने, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, एक चांगली घटना आहे. तर केदार तू आलास आणि छान गप्पा मारल्यास, आणि या सगळ्या गाण्यामागची जी काही कथा असेल, बाबांच्या काही आठवणी असतील, या सुद्धा तू आमच्याबरोबर शेअर केल्यास, त्याच्याबद्दल
तू आलास त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ह्याच नाही तर इतर अनेक बातम्यांसाठी तुम्ही आमचं चॅनल बघत राहा मुंबई तक. आणि जर ही पूर्ण मुलाखत तुम्हाला टेक्स्ट स्वरूपात वाचायची असेल तर आमच्या मुंबई तक .in या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका. तोपर्यंत ताज्या बातम्यांसाठी आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा मुंबई तक.